रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने ई लर्निंग संच उद्घाटन व स्कूल किटचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब नारायणगाव हायवे व रोटरी क्लब पुणे फारिस्ट तर्फे जुन्नर तालुक्यातील निवडक शाळांना विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग संच वाटप व उद्घाटन तसेच गरीब होतकूर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू किटचे वाटप करण्यात आले. रोटरी तर्फे 23 शाळांना ई लर्निंग संच देण्यात आलेले आहेत अशी माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रोटरियन प्राध्यापक डॉ श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबळवाडी, खिलारवाडी, गाढवेवाडी या शाळेत ई लर्निंग संचाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गरीब होतकर मुलांना रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती सावरगाव व निमदरी शाळेत हॅपी स्टुडंट किटचे वाटप करण्यात आले. ई लर्निंग संचाचे उद्घाटन रोटरी अँड डॉक्टर पंजाबराव कोते, आयपीपी प्रोफेसर डॉक्टर शिवाजी टाकळकर, सेक्रेटरी रोटरी नंदकुमार चिंचकर यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील विविध शाळांमध्ये ई लर्निंग संच दिल्याने शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच डिजिटल शिक्षणाचा देखील फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून विविध कौशल्य आत्मसात करून जागतिक ज्ञानाची देखील आपल्या ज्ञानात भर टाकता येईल. त्यासाठी शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आदानप्रदान प्रक्रियेला अधिक गती मिळेल असे मत रोटरियन डॉक्टर पंजाबराव कते यांनी व्यक्त केले. स्कूल किटचे वाटप उपाध्यक्ष रोटरियन रवींद्र वाजगे, रोटरियन रामभाऊ सातपुते, रोटरियन धनाजी बोरकर, रोटरियन नितीन भुजबळ, रोटरियन दिलीप भगत, सचिन पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने निमदरी येथील प्राथमिक शाळेचा रोटरीच्या हॅपी स्कूलसाठी विचार करून या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हॅपी स्कूल स्टुडंट किट या साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण तयार झाले. यापुढेही निमदरी ग्रामस्थ शाळेसाठी आणि रोटरी यांना सहाय्य करून पुढील योजना वर्षभरात राबवण्यात येतील असे मत श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अनंत भगत यांनी व्यक्त केले. तसेच निमदरी येथील रोटरी क्लब नारायणगाव हायवे व श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नारळ, चिंच व आंबा या फळझाडांचे वृक्षारोपण पदाधिकारी व उपस्थितांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी ई लर्निंगद्वारे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून खूप लाभ झाल्याचे विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. डिस्ट्रिक्ट 31-31 राबवलेल्या या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी पालक यांनी सहभाग नोंदवला व त्यांच्याकडून या उपक्रमात स्वागत होतंय. या कार्यक्रम प्रसंगी पाबळवाडी, खिलारवाडी, गाढवेवाडी, बस्ती व निमदरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये विशेषतः लहू पाबळे, रामदास पाबळे, निवृत्ती पाबळे, लताबाई पाबळे, शंकरराव कचरे, रमेश शिंगे, प्रीतम पाबळे, बबन दातखिळे, मधुकर पाबळे, गुलाब पाबळे, रामकृष्ण भागवत, सचिन गाढवे, उपसरपंच बबन केवळ, बस्ती अजय रोकडे, श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अनंत भगत, नवनाथ शेळके, गणेश भगत, धनंजय भगत, गोविंद भगत हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विजय लोखंडे, प्रवीण डोंगरे, अशोक ढमढेरे, हेमराज बदने, कविता बिलोटे, क्रांती शिंदे, नूतन अतार, संगीता डाबाले, सीमा हंडे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार पत्रकार फकीरा अतार यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, बस्ती सावरगाव. समजा तुम्ही 10% किंवा 20% किंवा 30% जरी तुम्ही थोडं प्रोव्हाइड केलं गावातल्या सर्व मंडळींनी तर त्याची मजा खूप वेगळी आहे. समजा मी एखादी वस्तू आणून इथं अशीच देऊन टाकली त्याला काय अर्थ नाही. पण ती वस्तू आणासोबत बायासोबत जर हे 25 लोक सोबत असतील, थोडा थोडा त्यांचा सहभाग असेल तर त्याची तो एक एन्जॉयमेंट सोशल वर्कचा हा खूप मोठा होतो. या गावामधून सुद्धा आम्हाला एक चांगले लोक मिळणार मला वाटतं. दिलीप भगत सर आम्हाला या गावातलेच मला वाटते ते नागरिक आहेत. त्यांचं सुद्धा या गावासाठी तळमळ आहे. म्हणजे तुम्ही यू आर ऑल आर व्हेरी लकी की आपल्या याच्यामधलाच एक रोटरियन आहे. म्हणजे आता हे खूप चांगले चांगले स्पीकर्स इथं आणू शकतील या गावामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण चांगली कामं आपल्या गावासाठी करू, आपल्या तालुक्यासाठी करू, देशासाठी करू आणि तुमचे जे काय नातेवाईक मोठ्या मोठ्या शहरामध्ये असतील त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचा रोटरीचा की इकडे तिकडे दान दिल्यापेक्षा गावासाठी द्या आणि तो रोटरीचा सहभाग घ्या आणि तो मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपल्याला तयार करता येईल. महत्वाचं अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मागच्या वर्षी माझ्या बाजूने जे बसलेले रोटरीयन शिवाजी टाकळकर तर यांनी खूप कामं केलेली आहेत, खूप प्रोजेक्ट्स केलेले आहेत. त्यांच्याच वर्षातली ही काही प्रोजेक्ट्स आहेत ते अजूनही कॅरी ऑन करत आहेत. आणि सरांनी पूर्ण कोविडमध्ये जेव्हा कोविड होता, जेव्हा लोक बाहेर यायचे नाही तेव्हा सरांनी ऑनलाईन सुद्धा खूप मोठ्या मोठ्या संकल्पना त्यांनी राबवल्या समाजामध्ये, लोकांची हिंमत वाढवली, मोटिवेट केलंय सरांनी. खूप छान काम केलंय आणि पुढच्या वर्षीचे जे प्रेसिडेंट आहेत हे तर एकदम डायनामिक आहेत. त्यांनी असा धडाकाच मारला आज जसं काय एखादे ते आमदार खासदार लोक जसे म्हणजे निघतात हे द्यायला गावांना तर हे आता सर गावांना द्यायला लागतं. ही इज अ गुड डोनर आणि आमचे रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे सर्व सदस्य मंडळी सुद्धा खूप चार्मिंग आहेत, खूप चांगलं काम करतायत आणि आम्हाला इथं येऊन खूप आनंद झाला. तुम्ही आमचा सत्कार केला, तुम्ही आम्हाला चहा पाजला, बरं वाटलं आम्हाला आणि तुमच्या ह्या विद्यार्थ्यांसोबत आम्हाला
जे इंटरॅक्शन करायला मिळालं, तर त्याबद्दल मी तुमचे ही शाळा आणि इथलं जे व्यवस्थापन आणि या गावकरी मंडळीचे मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.